जर तुम्ही आमच्या CNI महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया सबस्क्राइब करा आणि ताज्या घडामोडींच्या अपडेट्ससाठी बेल आयकॉनला क्लिक करा. नाशिक जिल्ह्यातील निफाडी येथे रात्री उशिरा शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत परिसरातील दुकाने जळून खाक झाली आहे. या दुकानात शेती उपयुक्त औषधे व जैन डीप एजन्सीचे डीपचे साहित्य जळून खाक झाले. याची अंदाजे किंमत 50 लाखांपेक्षा अधिक असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान घटनास्थळी अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आल्यावर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र आग विझवताना 3 व्यक्ती जखमी झाले आहेत अशी माहिती नितीन गायकवाड यांनी दिली आहे. लॉकडाऊनमुळे दुकान बंद होते. कम्प्युटर CCTV कॅमेरा व कृषीचे रासायनिक औषधे व डीप साहित्याचे नुकसान झाले असून निफाड तलाठी बाळासाहेब निफाडे यांनी पाहणी करून पंचनामा केला. CNI महाराष्ट्रासाठी खंडू कोटकर, नाशिक. रात्री 12 वाजेच्या आसपास आग लागली. मालाच्या घरचे फोन केला, सांगितलं का तुमच्या दुकानात आग लागलेली, लवकर या. आणि त्यांनी पटकन 2-3 ट्रॅक्टर बोलून पाण्याची, मग ते मी चालू केलं होतं मी इथपर्यंत, पण आग आटोक्यात नव्हती. काहीच भरपूर आग पेटली होती. त्याच्यानंतर अग्निशमन मंडळाची गाडी आली, पिंपळ ऑगस्ट मंडळ, मग त्यांनी ती आग आटोक्यात आणली. शटर वगैरे तोडून पूर्ण माल विझवला, पूर्ण जळलेला जो माल होता पूर्ण विझवला. त्याच्यानंतर मग आम्हाला पहाटी 4 वाजेपर्यंत आम्ही ते पूर्ण विझत होतो. त्याच्यानंतर मी घरी गेलो. हे तुमचं नुकसान किती झालेलं आहे असं कसं? साधारण 50-60 त्याच्यामध्ये जैन इरिगेशन होतं, मटेरियल होतं, पेस्टिसाइड्स होतं, फर्टिलायझर्स होतं, असं भरपूर मटेरियल होतं. पूर्ण आता जळून खाक झालेलं आहे. कुलवारी गायकवाड यांचं पेस्टिसाइडचं दुकान, त्या दुकानाला रात्री आग लागून पूर्णपणे नुकसान झालेलं आहे. पंचनामेचं काम सुरू आहे, किती नुकसान होईल ते अंदाज पंचनामा करून कसं माहिती.